दिवस रात्र सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनी आणि पोलीस बंधूंच्या वतीने कळवा पोलीस ठाण्यात हळदी कुंकू या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामुळे कर्तव्यावर कायम असलेल्या पोलीस कर्मचारी आणि महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद प्रत्यक्षात अनुभवता आला। या हळदी कुंकूच्या कार्यक्रमास पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी आणि महिला पोलिसांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती। हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे। अशा प्रकारे कळवा पोलिसांनी महिला कर्मचारी आणि हद्दीतील महिलांसाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात हळदी कुंकूचं वाण म्हणून महिलांना स्वरक्षणाचे धडे देण्यात आले, तसेच शक्ती कायद्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं। यावेळी पैठणी वाटप, पोलीस अधिकाऱ्यांचं गायन, महिलांना आणि तरुणींना स्वर संरक्षणाचे धडे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांसाठी स्पेशल हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता। एरवी ड्युटी हे पोलीस स्टेशनवर होत असते, परंतु आज त्याच ड्युटीच्या ठिकाणी सण साजरा होतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आम्ही प्रत्येक सण हा रस्त्यावर बाकी नागरिकांच्या, जे आमचे देशबांधव आहे त्यांच्या सुरक्षितेसाठी रस्त्यावर असतो, त्यामुळे आम्हाला कुटुंबासोबत सण साजरा करणं थोडंसं अवघड होतं। त्यामुळेच आमच्या सिनियर सरांनी हा एक छोट्याखानी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला। इथे आम्ही आमच्यावर आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या महिला सौभाग्यवती आलेल्या आहेत। आम्हाला सगळ्यांना एक कुटुंब एकत्र येऊन आम्ही एक उत्साहासारखा आजचा हळदी कुंकूचा कार्यक्रम सण साजरा करतो। ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला एक वेगळी एनर्जी भेटते, जी की पूर्ण वर्षभर पुरेल आम्हाला। अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी घेऊन महिला सुरक्षितता, महिला एकोपा, महिला सबलीकरण ह्या गोष्टींवर भर देऊन असेच कार्यक्रम आयोजित करून पुढे समाजातील महिला सुरक्षित होतील या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू। महिला सुरक्षितेसाठी आज या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण आणि धडे देखील देण्यात आले होते, काय ते प्रशिक्षण किंवा धडे दिलेले? मुलींची सुरक्षितता, जे आपल्या लहान मुली आहे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या, त्यांना होणारे लैंगिक छळ, म्हणजे त्यांना हात लावणे, त्यांना गुड टच बॅड टचची माहिती देणं, की त्यांना येता जाता कोणी विकृत माणूस किंवा जे समाजासाठी घातक असे मंडळी आहेत की ज्यांच्यापासून लहान मुलींना धोका होऊ शकतो, असे जर काही त्रास देत असेल तर अशा इस्मांपासून त्या मुलींचं संरक्षण कसं करावं, त्यांना कशाप्रकारे शिकवण द्यावी, याचं आम्ही थोडक्यात प्रबोधनभर महिलांना सूचना माहिती दिलेली आहे, की ज्या त्यांनी ह्या माहितीची ही माहिती आपल्या आजूबाजूच्या रहिवासी महिला भगिनी यांना देऊन तसं महिलांच्या मुलींच्या सुरक्षितेकरता काळजी घ्यावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे। शक्ती कायदा आलेला आहे, महिलांना अजून पाठबळ मिळालेलं आहे, पोलीस महिला देखील ते पोलीस कर्मचारी देखील त्यांच्यासोबत नेहमीच असतात, काय आव्हान कराल? नक्कीच, रात्री महिलांनी एकटं फिरणं टाळावं। आपल्याकडं सोनसाखळी, मोबाईल स्नॅचिंग मोठ्या प्रमाणात होतात, तर शक्यतो दागिने घराबाहेर घालून फिरू नका, आणि जर घातलेच काही कारण असतं जास्त दागिने, तर आपल्या पूर्ण गळ्याभोवती मफलर किंवा स्कार्फ गुंडाळून घ्या, जेणेकरून तुमच्या दागिन्याला कोणी हात लावू शकणार नाही, सहजासहजी कोणी खेचू शकणार नाही, आणि रस्त्यानं चालताना सतर्कतेने चाला, की जे आपल्या आजूबाजूला कोण जात आहे, मागेपुढे कोण फिरतंय, याची काळजी घ्या। काय सांगाल तुमच्यासाठी आज स्पेशल हळदी कुंकूचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे? एरवी पोलीस बोललं तर लोक पोलीस किंवा पोलीस स्टेशन बोललं तर लोक घाबरतात, परंतु ह्याच पोलीस स्टेशनमध्ये आज लोक आवर्जून आलेले आहेत कार्यक्रमासाठी, काय सांगाल? हॅलो आवड साहेबांनी हा प्रोग्राम खूप छान अरेंज केला, कारण कोरोना सुरू झाल्यापासून 2.5 वर्षापासून इंटरॅक्शन नाही, काही फंक्शन नाही, आणि आवड साहेबांनी हा जे इतका भव्य प्रोग्राम केला मला पण कल्पना नव्हती ते येईपर्यंत, आणि खूप आनंद झाला, आणि सगळ्या महिला वर्गावरच्या तोंडावरचा आनंद ओसाडून वाहत होता, त्याच्यामुळे मग खूप छान आहे। आणि नेहमी असेच प्रोग्राम, पोलीस पण एक, ते पण ह्युमन बीइंग असतात आणि त्यांना पण काही भावना असतात, त्याची कदर करून आव्हाड साहेबांनी खूप छान प्रोग्राम ठेवला, त्यांचे मनापासून धन्यवाद।